सगळ्यांची किंमत ही मला आज सगळ्यांच्या या व्याख्यानातून कळली की आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात हे मला आज कळलं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आई वडिलांची किंमत मला कधीच कळत नव्हती, खरंच कधीच कळत नव्हती. पप्पांना म्हणजे माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहे पण त्यांच्यासमोर मला असं काही बोलता येत नाही. मी वडिलांना असं कधीच बोलू शकत नाही की आय लव यू पप्पा, आय लव यू पप्पा. सरांनी जे सांगितलं जे मला सगळं समजलंय, सरांनी चांगलं सांगितलं, काही चुकीचं सांगितलं नाही. जेव्हा आयुष्यात ना कोणाच्या पोटात जन्म घेतो पण तेव्हा थोडं मोठं झालं आपल्याला त्यांची किंमत राहत नाही. जेव्हा जे आपल्याला सोडून जाते ना खरंच तेव्हालाही खूप दुःख राहतो. जेव्हा आधीच ना त्यांच्यासाठी काही ठरवायला पाहिजे की आपण काही चांगलं करायला पाहिजे, त्यांचं समाजामध्ये त्यांचंही मान मोठी पाहिजे. आणि पहिली गोष्ट आपण आणि आपल्या आईवडिलांना वाघासारखं जगायला शिकायला पाहिजे. आणि मी पण काही ठरवलंय की मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करणारच. मी आता प्रत्येक मुलगा म्हणत असेल की मी ना चांगल्या गाडीवर फिरेल, नाही तर मी ठरवलंय मी माझ्या आई वडिलांना ना चांगली मोठ्या गाडीमध्ये फिरवणारच मी. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. तर सरांनी आपल्याला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं की आपली आई काय, आपला बाप काय. तर सरांचा मला तरी वाटतं की इथं उपस्थित सर्व विद्यार्थी आज मनात एक तरी निश्चय करतील की सरांनी सांगितलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. कारण सर बोलले ते खरंय की बाप काय आहे, आपली आई काय आहे. त्यांनी सांगितलं आपला बाप वाघ आहे, आपली आई वाघीण आहे. तर खरंय मी वाघीण आहे, मी वाघ आहे हा मनाचा माझा निश्चय शेवटपर्यंत टिकेल. आणि मी शेवटपर्यंत एवढंच सांगल की हो की मी शेवटपर्यंत खरंच हे सांगल की मी खरंच वाघाची एका वाघाची लेख आहे, मी एक वाघीण आहे, मी जिजाऊची लेख आहे, मी जिजाऊची लेख आहे. आज माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी बघितलं की त्या खूप उरापासून उर भरून दाटून रडत होत्या. का तर काही काहींना वडील नाही आहेत, त्यांचं दुःख आपण सर्व समजू शकतो. तर आजकालचे सरांनी आपल्याला सांगितलं ते सरांच्या शब्दातून हेही व्यक्त होतं की उद्याचा युवा कसा घडणार, उद्याची जी ही मुलगी कशी घडणार. तर काही काही मुलांना आता नवीनच काहीतरी वाटतं की म्हणजे त्यांच्या मनामध्ये हे नसतं की मला महाराजांसारखं घडायचंय, मला शाहू राजांसारखं घडायचंय, मला ज्योतिबांसारखं घडायचंय, मला बाबासाहेबांसारखं घडायचंय, हे नसतं. तर त्याच्या मनात एकच असतं की अरे आपली जत्रा येते या वर्षी आपल्या गावात गौतमी पाटीलच नाचली पाहिजे. तर हे नकोय वे आजच्या मावळ्या, हे नकोय तुझ्या मनामध्ये. तर तुझ्या मनात फक्त एवढं पाहिजे की मला महाराजांसारखं घडायचंय, मला महाराजांसारखं घडायचंय. आणि मी शेवट माझ्या पप्पा माझ्या आई आणि बाबांना एवढंच सांगेल की पप्पा मी म्हणजे मी माझ्या पप्पांना दादा म्हणते, दादा आई यू आर द माय रियल सुपर हिरो, आय लव यू मम्मी पप्पा, आय लव यू. मला माझ्या पप्पांविषयी बोलायचं आहे पण मला वडीलच नाही. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून जी घरी जाते तेव्हा आपण म्हणतो फक्त आई मम्मीच रडते, पण तो बाप रडत नाही. पण तो जेव्हा मुलीची गाडी निघून जाते तेव्हा तो भिंतीच्या आड जाऊन रडतो. मला बापच नाही पण माझ्यासाठी कोण रडणार.
मी रडणार पुरी, तुझं कन्यादान मी करणार. मी रडणार. सर हिचं नाव म्हणते घ्या ना. सरांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. माझे वडील खूप कष्ट करतात, खूप काम करतात. आम्हाला शिकवायचंय त्यांना. मी हे सांगते की मी माझ्या वडील आई वडिलांची कधीच मान खाली घालवून देणार नाही. सरांनी जे सांगितलं ते मी करणारच. ए शांत 5 मिनिट. थँक्यू सो मच. आपले आई बाप आपल्यासाठी रोज काबड कष्ट करतात. ते फक्त आपल्याला पुरवण्यासाठी, आपल्याला काही हवं आहे नको आहे त्यासाठीच ते झडत राहतात. पण आपल्याला त्याची कधी किंमतच नसते. खरा सांगितलं सरांनी. प्रतिपचंद्र लेखेव वरती विष्णु विश्व वंदिता शाह सुनो शिवा शैष्या मुद्रा भद्राय राजते. मी पण छत्रपती शिवाजी महाराजांची लेखे वाघिणीसारखी जगणार आणि वाघिणीसारखीच मारणार. आणि सर आज मी तुम्हाला एक प्रतिज्ञा देते. मी जगणार, मी प्रेम करणार तर फक्त माझ्या आई बापांवर. दुसरा कोणताच माणूस माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही आणि त्याला मी कधी आणणारही नाही. मला आज तुमच्या रूपात ना दुसरा माणूस भेटलाय. थँक्यू सो मच. थँक्यू. शेवटच्या 2 प्रतीक. मी पण कवाच बोलले नव्हते, आज बोलते माझ्या बापाविषयी. मी कवाच बघितलं नाही माझ्या बापाला काबड कष्ट करताना, पण आज मी अनुभवलं माझ्या बापाला काबड कष्ट करताना, माझ्यासाठी पुस्तक वया घेताना. मला आज बापाचं महत्त्व कळालं, बाप आपल्यासाठी काय कष्ट करतो. मी पण बापासाठी एक काही कार्य करून दाखवणारच. मी कधीच बोललेली नाहीये पण आज बोलते. खरंच आपल्याला आपल्याला दिसतं की आई खूप रडते. आपल्याला एवढं तरी लागलं तरी आई खूप रडते आणि बाप हा रडत नाही. आपल्याला असं वाटतं की बाप किती निष्ठुर आहे, आपलं रडत सुद्धा नाही. पण तो एका कोपऱ्याला जाऊन खूप रडत असतो. आज माझे वडील इथं नाहीये, ते माझ्या भावाला दवाखान्यात घेऊन गेलेले आहे. पण आय लव यू माय पप्पा. शेवटच्या आज या व्याख्यान प्रसंगी जीवनाची ओळख करून देण्याबद्दल मी सरांचे मनोमन खूप आभार मानते. बापाची किंमत आयुष्यात किती महत्वाची असते हे मला आज या व्याख्यानातून कळाले. बापाची मान ही हिमालयासारखी उंचवली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि ते मी त्यांच्याकडून समजावून घेतले आहे. माझेही वडील खूप स्ट्रिक्ट आहे. मला पण माझ्या वडिलांसमोर माझं मन व्यक्त करता येत नाही. पण मला माहिती आहे माझा बाप माझ्यासाठी किती कष्ट करतो, माझ्यासाठी त्याला किती अपेक्षा आहे माझ्याकडून. तो मला असं म्हणजे मला त्याच्याकडे कोणत्याही गोष्टी शेअर करता येत नाही पण ते मनोमन समजून घेते यांना काय म्हणायचे म्हणून. म्हणून मी माझ्या बापासाठी आय लव यू सो मच पप्पा. मार बापाला मिठी दाखव, मार करकडून मार. मार ये इकडे ह्या 2 लेखे आहेत मारा गे पप्पाला.
मार पप्पाला मिठी, कुठे ये इकडे पप्पाला मिठी मार, मार कडकडून मिठी मार, मार कुठे ए कुठे आहे गाई इकडे लेक कुठे आहे माझी, मार मार कडकडून मिठी मार। सब मंगल है, सब आनंद है भाई, इसी का इंतजार है मेरे देश को। चलो सब मंगल है, सब मंगल है, बस स कुठे लेक कुठे इकडे दीदी इकडे मार बापाला मार मार ग कडकडून मिठी मार। लय झुरलाय तुझ्यासाठी, लय भिजलाय तुमच्यासाठी पोरीनं, तो लय भिजलाय ग लय भिजलाय। ओके सब मंगल है, बसा शांत बने, सब आनंद है, सब मंगल है, सब आनंद है, बसा। लेकिन सगळ्यांच्या भावना कळाल्या ले।